काही दिवसांपूर्वी बल्लारपूर रेल्वे स्थानकात रेल्वे ब्रिजचा मोठा अपघात झाला, त्यामुळे काहींचा जीव गेला व कित्येक जण गंभीर जखमी होते। हा अपघात रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झालाय। देशात क्रमांक पटकवल्यानंतर सुद्धा रेल्वे स्थानकाचा पूल कोसळला ही अतिशय निंदनीय बाब आहे। यामुळे रेल्वेचे व येथील लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे पडले आहे। त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे। बल्लारपूर रेल्वे स्टेशनला रेल कमिटीने भेट दिली, भेट देऊन रेल्वे स्टेशनच्या प्रवाशांचा विचारपूस केली, परंतु मागच्या काही दिवसापूर्वी या रेल्वे स्टेशनला मोठा जे अपघात झाला त्या अपघातग्रस्त लोक मृत कुटुंबाला साधी भेट न देता पाठ फिरवून जाणं ही अत्यंत चुकीची पद्धत त्या केंद्रीय रेल कमिटीनं केल्यामुळे त्या रेल कमिटीचा जाहीर निषेध आणि सोबतच ज्या इथे संसाधनाची गरज आहे, जे लिफ्ट आहे, रोटेशन स्टेप्स आहे किंवा प्रवाशांना दोन पूर्व आणि पश्चिमला रेल्वे स्टेशन आणि रेल्वे तिकीट घरची व्यवस्था अशा सगळ्या व्यवस्थाकडे सुद्धा त्यांनी चर्चा न करता चालले गेलं। बल्लारपूर रेल्वे स्टेशनला मागच्या 3 वर्षाआधी एक मोठं पारितोषिक मिळालं, ते एक थोतांड आहे आणि रेल्वे कमिटी अपघातग्रस्त लोकांच्या सानुग्रह निधीबाबत त्यांच्या आरोग्याबाबत चर्चा न करता गेली, त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतोय।